राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. आरक्षणासंदर्भात केंद्राचा काय मुद्दा आहे हे त्यांनी सांगितलं आणि आरक्षण जर द्यायचं असेल तर 50% मर्यादा वाढवली पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं. पण याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज ठाकरे यांना एक सल्ला दिला. आता हा सल्ला काय आहे तर राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं अशा प्रकारचा सल्ला त्यांनी दिलाय. म्हणजे ते उपरोधिक बोलले. आता मुद्दा आहे शरद पवार असं का म्हटले तर राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म कशामुळे झाला आणि या महाराष्ट्रातील जातीयता कशामुळे वाढली याचं विश्लेषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती जातीयतेचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर वाढलेला आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले दोन तीन ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो. राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला. जेम्स लेन कोण आहे, तो काय बर्नार्ड शॉ आहे का, त्याने पुस्तक लिहिलं आणि आता तो जेम्स लेन कुठे आहे, काय करतो हे कुणाला माहीत नाही असं त्या वक्तव्याचा मतित अर्थ. आता राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्याची प्रतिक्रिया येईल. अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली पण सर्वांचं लक्ष जे आहे ते शरद पवार यांच्या वक्तव्याकडे होतं. आज पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं असा सल्ला दिला आहे. आता नेमका मुद्दा काय आहे, राज ठाकरे असं का म्हटले, राज ठाकरेंच्या बोलण्याच्या मागे काय उद्देश होता, तो उद्देश मी तुम्हाला समजावून सांगतो. काही वर्षांपूर्वी म्हणजे 2010 दरम्यान त्याच्या आधी जेम्स लेन हा अमेरिकन एक नागरिक होता, त्याने महाराष्ट्रात येऊन द किंग इन इस्लामिक इंडिया, द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव यांचा शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीवर कसा परिणाम आहे किंवा त्यांचं विश्लेषण त्यांनी केलं होतं आणि इतर गोष्टीही त्यांनी विश्लेषणात्मक लिहिल्या होत्या. पण जेम्स लेन यांच्या या वक्तव्याला काही लोकांनी विरोध केला. जे इतिहासकार आहेत त्यांनी विरोध केला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे गुरु नाहीत अशा प्रकारची भूमिका या सर्वांनी घेतली होती आणि त्याच्या विरोधात एक आंदोलन उभं राहिलं होतं. जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरे आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र जे आहे त्यांनी मदत केली होती आणि त्यांच्या मदतीनुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांचा अभ्यास करून जेम्स लेनने हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकात दादोजी कोंडदेव जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु आहेत अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलं होतं. आणखी काही लिखाणं होती त्याची. तर याच मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नसून जिजाबाई आणि शहाजीराजे हेच गुरु आहेत असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं. आणि त्यावेळेला तो एक गोंधळ उडाला होता. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि 26 डिसेंबर 2010 साली पुण्यातल्या लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जो आहे तो रातोरात संभाजी ब्रिगेडने हलवला होता. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुणे महानगरपालिकेत होती. त्या सगळ्या प्रकाराला शिवसेनेचा विरोध होता, मनसेचा विरोध होता आणि भाजपचा विरोध होता. पण तरी सुद्धा तो पुतळा हलवला गेला आणि त्यानंतर दादोजी कोंडदेव यांचं जे वक्तव्य आहे ते मोठ्या प्रकाशात आलं की नेमकं काय झालं आणि काय नाही आणि त्या पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली. हा मुद्दा धरून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं असावं असं जाणकारांचं मत आहे. आता दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते का यावर अनेक वाद आहेत. काही इतिहासकार म्हणतात की ते होते, काही इतिहासकार म्हणतात की नाही होते. पण दादोजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन जो इतिहास आहे किंवा जी कागदपत्र आहेत त्या कागदांमध्ये मात्र दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख नाही. नंतरच्या कागदपत्रांमध्ये म्हणजे महाराजांच्या निधनानंतरच्या कागदपत्रांमध्ये अशा प्रकारचा उल्लेख सातत्याने आढळतो आणि त्याचाच जो वाद आहे तो आजही कायम आहे. पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली होती. जयसिंग पवार जे आहेत इतिहासकार, त्यांनी आधी म्हटलं होतं होय ते गुरु आहेत, नंतर मात्र त्यांनी अभ्यास केला आणि दादोजी कोंडदेव हे गुरु नाहीत, त्यांना
त्यांचा त्यांचा संबंध आला असेल पण ते गुरु नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, अशा प्रकारचा खुलासा केला होता. अनेक इतिहासकार आहेत त्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता हाच मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सुद्धा हे वक्तव्य केलंय की प्रबोधन काळ ठाकरे यांनी यांचं लिखाण जे आहे राज ठाकरेंनी वाचलं पाहिजे. प्रबोधन काळ ठाकरे यांनी जे काही लिहिलंय ते हिंदू धर्मातील अनिती किंवा ज्या रूढी परंपरा चुकीच्या आहेत किंवा शिवाजी महाराजांविषयीचं जे इतिहास लिहिला गेलाय त्याला विरोध दर्शवला होता आणि आपली वेगळी भूमिका मांडली होती. आणि त्यावेळेला हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा वाद नसून एक सत्ता स्थापनेचा सत्ता संघर्षाचा एक काळ होता असंही मत अनेक इतिहासकारांनी व्यक्त केलं. आता राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मत व्यक्त केलं की राज ठाकरे यांना इतिहासाचं आकलन नाहीये, बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यतिरिक्त इतिहास त्यांना माहीत नाहीये. त्यावर मनसेचे जे वसंत मोरे आहेत पुण्यातले त्यांनी प्रवीण गायकवाड यांना धमकी दिली की तुम्ही पुण्यात फिरून दाखवा. आणि नंतर श्रीमंत कोकाटे यांनी सुद्धा या धमकीला ही अशा प्रकारची धमकीला आम्ही सामोरं जातो अशा प्रकारचं वक्तव्य केलं. शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ जो आहे तो नेमका हा आहे की राज ठाकरे यांनी इतिहास जो आहे तो वाचला पाहिजे आणि प्रबोधन काळ ठाकरे यांचा इतिहास त्यांनी वाचल्यावर त्यांना कळेल की नेमकी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयता वाढली की त्याच्या आधीही जातीयता होती. कारण पेशवाईने चुकीचा इतिहास लिहिला अशा प्रकारचा आरोप पुरोगामी जे आहेत त्यांचा आहे. तर जो इतिहास लिहिला गेलाय तो बरोबर आहे, म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र असेल किंवा बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा यांनी सांगितलेला जो इतिहास आहे तो योग्य आहे अशा प्रकारचा वाद आहे. मी इथेच थांबतो. आपण पात्र मॅक्स महाराष्ट्र.